गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या जागेचा महायुतीचा तिढा अखेर सुटलेला आहे. नाशिकची उमेदवारी शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांना जाहीर करण्यात आलेली आहे. अधिकृत घोषणापत्राद्वारे हेमंत गोडसेंची उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे. हेमंत गोडसे उद्या मोठं शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हेमंत गोडसे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. अधिक माहिती जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी बब्बू शेख आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. बब्बू, ज्या दिवसापासून ज्यांच्या नावाची चर्चा होती, अनेकांनी शक्तीप्रदर्शन केलं, मात्र ती विजयाची माळ किंबहुना उमेदवारीची माळ ही आता हेमंत गोडसेंच्या गळ्यातच पडलेली दिसते आहे, काय सांगाल? परत दिल्यानंतर आमच्या शिवसेनेचा अजून वाढलेला आहे की आप्पा यावेळेस मागच्यापेक्षा जास्त मतांनी यावेळेस निवडून येतील आणि एक नवा इतिहास करतील. काही तांत्रिक गोष्टींमुळे आपला बब्बू यांच्याशी संपर्क झालेला नाहीये. मी पुन्हा एकदा बब्बू आपल्या सोबत जोडल्या गेल्यात, मी त्यांना प्रश्न विचारतोय. बब्बू, गेल्या अनेक दिवसांपासून हेमंत गोडसेंच्या नावाची चर्चा होती, अखेर उमेदवारी त्यांना जाहीर झालेली आहे. गोडसेंच्या समर्थकांनी किती मोठं शक्तीप्रदर्शन केलेलं आहे? हा तुषार सर, आता मी उभा आहे गोडसे यांच्या कार्यालयासमोर. जसं त्यांचं नाव जाहीर झालं आहे, कार्यकर्त्यांना एकच जल्लोष केलेला आहे. फटाक्यांची आतिषबाजी केलेली आहे आणि पेढे वाटत करत आनंद उत्सव केलेला आहे. माझ्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया का आपण त्यांना कसं वाटतं आहे. काही कार्यकर्ते जे आहे हे आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया का त्यांना काय वाटतंय. काय म्हणाल हेमंत आप्पा पण तिसऱ्यांदा हॅट्रिक मारतील हे निश्चित आहे. तुम्हाला काय साधा चेहरा इतिहास गहरा अशा याच्या वृत्तीचे असणारे हेमंत आप्पा गोडसे 100% तिसऱ्यांदा निवडून येतील अशी 100% इच्छा आहे. आप्पाचं नाव जाहीर झालंय, काय म्हणाल तुम्ही याविषयी? नाशिकसाठी एक कर्तृत्व आणि नेतृत्व परत नाशिकला मिळालेलं आहे. विकासाच्या दृष्टीने खंबीर नेतृत्व हे नाशिकचं हेमंत आप्पा गोडसे हेच असणार आहे आणि हेच निवडून येणार आहे. तुषार सर, एकच इथे आनंद आणि उत्सव साजरा केला जात आहे. सर्वांना खात्री आहे का हेमंत आप्पा गोडसे जे आहे ते हॅट्रिक करतील आणि प्रचंड मताने निवडून येईल असा विश्वास या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे. तुषार सर, खरं आहे बाबू, जर आपण पाहिलं तर मुद्दा हाच उपस्थित होतो याच्यातला की हेमंत गोडसेंच्या बाबतीत नाशिककरांना विश्वास आहे, मात्र हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर व्हायला वेळ का लागला याच्या मागची बातमी काय मिळते आहे, सूत्र काय म्हणतायत, का नेमका उशीर होत होता. हेमंत गोडसेंनी आतापर्यंत अनेकदा मुख्यमंत्र्यांच्या गाठीभेटी घेतलेल्या होत्या, त्याच्यानंतर दुसरे महायुतीचे कार्यकर्ते सुद्धा त्यांना जाऊन भेटलेले होते. काय वाटतंय आता ही निवडणूक कशा पद्धतीने केली? हाताळ